नमस्कार स्टोरी शायरीच्या या काव्यवाचनाच्या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत कविवारे मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचं काव्यवाचन घेऊन आपण हा भाग तिसरा सादर करीत आहोत आजची कविता आहे तुमचं काय गेलं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू देखी मला सांगा त्या तुमचं काय गेलं तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला लाल लाल गुलाबाचं फूल देऊन पेटला भेटला तर भेटू देखी पेटला तर पेटू देखी तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं मला सांगा त्यात तुमचं काय गेलं एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली घरात तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्याचं फावलं तिला जवळ करून त्यानं चक्कदार लावलं लावलं तर लावू दे की फावलं तर फाऊ की तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू दे की मला सांगा त्यात तुमचं काय गेलं घरात जागा नसते हल्ली त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण घरात जागा नसते आली त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण ते थोडेच बसणार आहेत घोकत पाणी व्याकरण गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच कुणीतरी कोणाला जवळ घेऊन जवळ उडून घेणारच घेतलं तर घेऊ की व्हायचं ते होऊ देखी तुमच्या घरचं बोचक त्यानं थोडंच उचलून नेलं त्यानं प्रेम केलं किंवा के तिनं प्रेम केलं करू की मला सांगा यात तुमचं काय गेलं मला सांगा यात तुमचं काय गेलं तर मित्रांनो हे होते कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अशाच काही अतिशय सुंदर कविता घेऊन आम्ही पुन्हा एकदा आपल्या सेवेत हजर राहणार आहोत तोपर्यंत आमच्या आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद